राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला संपावर जाणार आहेत. मात्र कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, अन्यथा 2 दिवसांची वेतन कपात आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. या 2 दिवशी कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करू नये असाही आदेश देण्यात आलाय. निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं तसंच इतर मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर जात आहेत. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीनं हा संप पुकारलाय. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्मचाऱ्यांची संप बाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. दरम्यान या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण सविस्तर बघूयात. 2.5 लाखाहून अधिक रिक्त पदं कंत्राटी पद्धतीनं भरू नयेत अशी त्यांची मागणी आहे. नियमित वेतन श्रेण्यांवरती रिक्त पदं भरावीत. 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाच्या वेतनाचा त्रुटीबाबत खंड 2 या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी. केंद्र आणि अन्य 25 राज्यांसारखे सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करावं ही देखील सरकारी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. 7व्या वेतन आयोगाचा राहिलेला 3रा हप्ता तातडीनं द्यावा अशीही त्यांची मागणी आहे. 7व्या वेतन आयोगानुसार असलेली वाहतूक आणि बाकी भत्तेही लागू करावेत. रखडलेली बढती प्रक्रिया लवकर सुरू करावी. या सगळ्या मागण्यांवरती आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतं ते बघावं लागेल. कार्यालयात महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा द्याव्यात ही देखील त्यांची मागणी आहे. घरगुती वापरातल्या गॅसच्या किमती येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ थोडी थोडकी नसून दुप्पट होणार असा अंदाज वर्तवण्यात येतोय. जगभरात इंधन गॅसचा तुटवडा होत असल्यानं ही परिस्थिती ओढावणार आहे. एप्रिल महिन्यापासून ही गॅस दरवाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव $99 प्रति बॅरलवरती जाऊन पोहोचलेत. रशिया युक्रेनमधील तणावामुळे ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरानं मोठी उसळी घेतली आहे. सप्टेंबर 2014 नंतर पहिल्यांदाच कच्चं तेल $100 घरात पोहोचलंय. आता मार्च महिन्यातल्या निवडणुकांनंतर देशात पुन्हा एकदा इंधन दरवाढ होण्याचा अंदाज आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेता आता खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठा करण्यावरती निर्बंध घालण्यात आलेत. खाद्यतेलासाठी किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना 30 क्विंटलची, घाऊक विक्रेत्यांना 500 क्विंटलची मर्यादा घालण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत हे राज्यात निर्बंध लागू राहतील. जागतिक बाजारात दूध पावडर आणि बटरच्या भावात वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात दुधाच्या खरेदीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातून बहुतांशी खासगी दूध डेअऱ्यांकडून गायीच्या दुधाला 25 ते 26 रुपयांऐवजी 28 ते 30 रुपये असा वाढीव दर दिला जातोय. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे